आणि त्या 78 निवडणुकीमध्ये इथं ह्या बाजूला मी बसलेलो होतो. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आलात, त्यावेळेस थोडीच सभा होती आणि आम्ही सगळे एकत्रित होतो. त्यावेळेस ब्रह्मदेव माने साहेब होते, बाबूराव चाकोते होते, घोडके सरकार होते, तुमचे राजाराम ढवळे साहेब होते, माणिकराव कराळे होते, दुसरे एकनाथ कराळे होते, आपले गुळवंचीचे थाऊ लाठोड होते, श्रीधर मार्तंडे होते, अण्णासाहेब शिंदे होते, अण्णासाहेब साखरे होते, ही सगळी मंडळी त्यावेळेस इथं होती. आज तो इतिहास मला सगळा आठवतो, 40 वर्षाचा हा काळ होत आला. आणि म्हणून परवा आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, तर काही कार्यकर्त्यांनी तिथे ही भूमिका घेतली की तुम्ही नेहमी आमच्या सोमनाथाला म्हणजे हत्तूरला नारळ पडतात, तर आमच्या वडापूरला त्या ठिकाणी नारळ फोडावा अशा प्रकारे त्यांनी भूमिका सांगितली. आणि मी त्याच ठिकाणी मी सांगितलं की मी आतापर्यंत यमाई देवीच्या समोर साक्षीनी मी नारळ फोडत आलो, पहिला नारळ तिथं फोडू, दुसरा तिथं कापूरला फोडू आणि तिसरा संध्याकाळी सोमनाथजीच्या मंदिराच्या समोर तिथं शिवराज पाटीलजींच्या हस्ते त्या ठिकाणी तिथं करूया अशा प्रकारे नियोजन केलं. आणि आपण सगळे आले, मी राजन पाटील आले, आमचे बळीराम काका आले, सीताराम मेत्रे आले, आमचे दुसरे सहकारी राम हरी कृपनाथजी आले, सगळे आमदार आले आणि आपण सगळे जुने चेहरे मला आठवतात, समोर बसलेले पाठीमागे बसलेले आहेत. मंदिरात जात असताना मला तो सगळा 40 वर्षापूर्वीचा इतिहास वाटत. बघता बघता 40 वर्ष कशी निघून गेली कळलं नाही. मला आठवत कि त्यावेळेस 78 निवडणुकीमध्ये मला 2 वर्ष मिळाली आणि 80 परत निवडणुका झाल्या. 78, 80, 85 आणि 90 अशा 4 निवडणुका उत्तर सोलापूर तालुक्यामधून झाल्या. आणि 80 दरम्यान आपण निर्णय घेतला की पाकणी असेल किंवा इथला सगळा भाग आपला मार्डी नान्नज वगैरे या सगळ्या भागामध्ये आपल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. आणि म्हणून त्यावेळेस मोहोळला छोटीशी अशी MIDC होती, आठवत असेल तुला, थोडीशी होती चंद्रमुळी, फार थोडीशी होती, तिथं 5-6 कारखाने बसतील एवढी होती. आणि म्हणून आपण निर्णय घेतला त्या ठिकाणी मोठी इंडस्ट्रियल इस्टेट उभी राहिली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस 2000 रुपयांनी त्या मानगडावरची जागा लोकांनी आपण होऊन दिली. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की 2000 नाही 10000 रुपये त्यावेळेस दिले, लोक नाचत होते त्यावेळेस. आणि त्यावेळेस MIDC तिथं सुरू केली. आज एक चांगल्या प्रकारची MIDC महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. तिथं आजूबाजूचे सगळे लोक आपल्या इथले काम करतायत, याचा माझ्या सारख्याला खूप मोठा आनंद होतोय. मला माहिती आहे की त्यावेळेस आम्ही दोघेही, मी कधी हरिभाऊंच्या बरोबर असायचं, कधी ब्रह्मदेव मानेंच्या बरोबर असायचं, कारण वेगवेगळे आमचे पक्षाचं वातावरण होतं. पण हे सगळे सुशील कुमार शिंदेच्या बाबतीमध्ये मला आठवतं, ब्रह्मदेव माने जेव्हा हरिभाऊ आमच्या बळीराम काकांच्या बरोबर मी फिरत होतो, त्यावेळेस काही लोक त्यांना म्हणाले की अहो ते बळीराम काकाच्या बरोबर फिरतो,
त्याला या निवडणुकीमध्ये पाडूया म्हणाले आपण आणि मतदान नाही करायचं असं ब्रह्मदेव मानेकडे सांगितलं त्यांनी. पण तुम्हाला सांगतो अपोजिशन कसा असावा याचं एक सुरेख उदाहरण ब्रह्मदेव मानेंचं देत आहे, काकांना माहितीये. आणि त्यावेळेस ब्रह्मदेव माने त्या लोकांना म्हणाले, अरे तो सुशील कुमार काम करणारा माणूस आहे म्हणाले. आपल्या तालुक्यात सगळीकडे डांगरी रस्ते त्यांनी केले, शाळा दिलेली आहे, लाईट दिलेली आहे, पाण्याच्या टाक्या दिलेल्या आहेत, काय म्हणून त्याला अडवणार. बरोबर आहे ना काका? काका जरी विरोधी असले तरी काका पण मनाचा दिलदार माणूस आहे तुम्हाला मी सांगतो. आणि जे सत्य ते सत्य म्हणणार. त्यावेळेस आमची जोरजोरात भांडणेच खाल्लेली होती काकांच्या पूर्वीच्या वाड्यात. म्हणजे तुम्हा लोकांना माहिती नाही, माझ्या बरोबरच भांडण झालेलं होतं. म्हणजे तिथं माझ्या बरोबर म्हणजे शेवटी दोन गावात पार्ट्या असतात गावात, आणि ते त्या गावातल्या पार्ट्यांचं राजकारण मला काय माहिती नव्हतं. मी आपलं मुंबई सोलापूर करणारा नंतर मला कळलं, पण त्यानंतर एकत्रित बसून आपण सगळा तो प्रश्न मिटवला होता. पण असं हे आपल्या तालुक्यात आणि त्याच्यामध्ये इथं भांडण झालं की आमचे पेटेवाले गोडके सरकार ते कुणाला ऐकत नसत, ते ह्यानाही दाबत होते आणि ब्रह्मदेव माने नाही सांगायचे आणि दोघे ते म्हातारे मोठं खवीट आहे म्हणायचे. पण त्या म्हाताऱ्याचं एवढं प्रेम या तालुक्यावर, बळीराम काकाला तर त्यांनी मानसपुत्र समजलेलं, मी या डोळ्याने सगळं पाहिलेलं. आणि त्यावेळेस एक नेतृत्व असं खुलणारं नेतृत्व त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला. बळीराम काका त्या सगळ्या काळामध्ये अतिशय गंभीरपणाने या तालुक्यामध्ये उभे राहिले. तिकडे पलीकडे ब्रह्मदेव माने साहेब गेल्यानंतर दिलीपराव उभे राहिले. आणि आज मार्केट कमिटीच्या निमित्तानं तुम्ही दोघे एकत्रित आला, सगळ्या तालुक्याला याचा आनंद झाला की एकत्रित आल्यानंतर काय परिस्थिती होते. आणि आता हे नार तुम्ही तुटू देऊ नका दोघी कुठल्याही परिस्थितीत. सांगणारे खूप असतात, मलाही सांगत असतात, पण मी मान अपमान विसरून सगळं ते मी सहन करत असतो. राजकारणामध्ये ज्याला मान अपमान घेण्याची सवय असते तो पुढे जात असतो, तसं या दोघांचंही आहे. आणि आता हे तरुण पिढी पुढे घेऊन जाणारी आहे आणि म्हणून मला पूर्ण आशा आहे आपल्या या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम, नैतिक अशा प्रकारचं नेतृत्व देण्याचं काम इथे होत आहे. मित्र वेळ खूप झालेला आहे आणि अतिशय चांगली भाषणं सगळ्यांची झालेली आहेत. मी थोडक्यातच आपल्याला एक मुद्दा सांगतो आणि मी माझं भाषण संपलो. ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा प्रकारची निवडणूक. ही निवडणूक एकीकडे धर्माच्या बाबतीमध्ये पुढे जाणारी आहे तर दुसरीकडे जातीच्या बाबतीमध्ये पुढे जाणारी आहे. आणि म्हणून तुम्हाला फक्त आठवण मी करून देतो की दोनदा तुम्ही मला, मी दलित वर्गीय असून देखील 98 आणि 99 जनरल सीटवर तुम्ही मला निवडून दिलेल्या या मतदारसंघामधून देशाचं हे उदाहरण होतं. आणि म्हणून पार्लमेंटमध्ये मी जेव्हा जेव्हा उभा राहत असे त्या त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयीच्या बरोबर असणारी आणि पाठीमागे असणारी माणसं तिथं सांगत होती, ओ देखी शिंदेजी आहे ना वो दलित है लेकिन जनरल सीट पे चुन के आता है. बोले माझी काला टाट होत नव्हती, टाट तुमच्या मतदारसंघाची काला टाट होत होती. आणि असा हा सर्वधर्म समभाव पाळणारा मतदारसंघ चुकलं मागच्या वेळेस, रिझर्व झाल्यानंतर चुकला. मोठं मला आश्चर्य वाटतं काका, दोन वेळेस जनरल सीटवर निवडून देणारा मतदारसंघ, परत 2009 रिझर्व झाला हा मतदारसंघ तेव्हाही निवडून दिलेलो होतो. आणि ते जर सगळं अनालिसिस जर करत बसलो आपण तर हा पराभव कसा होऊ शकतो सुशील कुमार शिंदेचा.
आणि त्याचा आम्ही सगळा अभ्यास केला. इथं एवढ्यापुरतंच मर्यादित आम्ही अभ्यास केला नाही, की त्या देशाच्या पातळीवर अभ्यास केला, कारण मी देशाच्या वर्किंग कमिटीमध्ये मी होतो आणि आहे अजूनही. तर युपीए सरकार म्हणजे सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार 2004 पासून 2014 पर्यंत सरकार होत. 2004 पासून 2009 पर्यंत एक चांगली भूमिका घेऊन आम्ही पुढे झालेलो होतो. दुसऱ्यांदा लोकांनी आम्हाला निवडून दिलं, त्याच्यानंतर थोडस आमचं काम बिघडलं आणि त्या कारकिर्दीमध्ये आमच्यावर आरोप करणारी मंडळी आणि इकडे आमच्याकडे मंत्री असणारी मंडळी, त्यांनी आरोप करायचा आणि सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी इथे राजीनामा द्यायला सांगायचं आणि त्यांना घरी बसायला सांगायचं. त्यांच्या विरुद्ध कोर्टात केसेस झाल्या. असे 6-7 मंत्री आमचे आम्ही काढून टाकले आणि संपूर्ण देशात एक विचार गेला की काँग्रेस हे भ्रष्टाचारी आहे आणि म्हणून या काँग्रेसला खेचून काढलंच पाहिजे. 2014 हीच वृत्ती देशामध्ये झाली आणि काँग्रेस बदनाम झालेली आहे आणि भ्रष्टाचारी आहे म्हणून या मोदी बाबाला तर ओर चांगल्या तऱ्हेचं भाषण करतात ते, पण सगळं खोटं बोलतात. पण 2014 आमची परिस्थिती, पराभवाची परिस्थिती ही त्याच्यामुळे झाली. आज बघा तुम्ही एवढे आरोप झाले, सांगत होते एकाला तरी काढतात का ते. काँग्रेसचं उदाहरण आणि यांचं उदाहरण, राफेलचा सगळ्यात मोठा घोटाळा, मंत्र्यांचे घोटाळे, सुषमा स्वराजचा घोटाळा, पण काय नाही छोडीची चिक्की घोटाळा महाराष्ट्राचा आहे. मी राष्ट्रीय बोलतो. वसुंधरा राजेचा घोटाळा, सगळ्यांना क्लीन चिट झालं. आमच्या वेळेस तसं झालं क्लीन. हे सांगू का ती गंमत सांगू ना? सांगा म्हणतात पाटील बरोबर. तुम्ही मला पार्लमेंटमध्ये जनरल सीटवर निवडून दिलेलं होतं 99 आणि 2002 गुजरातमध्ये गोंद्रा हत्याकांड झालेलं होतं. माहिती आहे ना तुम्हाला 200 माणसं मारली गेली मोदींच्या काळात. आणि म्हणून आम्ही सगळे पार्लमेंट मधले सभासद, सगळे MP, सगळे खासदार विरोधी पक्षाचे सारखं सांगत होतो एवढ्या मोठ्या लोकांची हत्या तिथं झाली म्हणून मोदींना त्या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि खाली उतरलं पाहिजे म्हणून सगळं पार्लमेंट सांगत होत. शेवटी अटल बिहारी वाजपेयी उठले आणि म्हणाले ये बात सही है लेकिन उनको राजधर्म निभाना चाहिए. म्हणून राजधर्म निभाना चाहिए याचा अर्थ त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं ते म्हणाले. पण त्या ठिकाणचे खासदार लालकृष्ण अडवाणी ते म्हणाले इनका कोई दोष नहीं है. आणि मग त्यांच्या पार्टीचा निर्णय झाला आणि मोदींना तिथं सत्तेवर ठेवलं. लालकृष्ण अडवाणींनी त्यांना वाचवलं. त्या लालकृष्ण अडवाणींना गेल्या 5 वर्षांमध्ये कशी वागणूक दिली तुम्हाला माहिती आहे. एक तरी भाषण त्यांचं पार्लमेंटमध्ये झालं. ते माझ्यासारखे गृहमंत्री होते, मोठे पॉवरफुल होते आणि काल तर त्यांना तिकीटच नाही दिलं. प्रचार यादीत नाही, मुरली मनोहर जोशी नाही, हे संस्थापक सगळे भारतीय जनता पार्टीचे, म्हणजे हे केवढे कृतज्ञ लोक आहेत. आणि म्हणून ही रशियामध्ये ज्यावेळेस पुतीन सत्तेवर आला राष्ट्रपती म्हणून, तेव्हा त्याला वर नेणारे जे जे लोक होते त्यांची अशाच प्रकारे त्यांनी हत्या करून टाकलेली. आणि म्हणून ज्याचा आत्ता इथं उल्लेख झाला नोटबंदीचा,
देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या 4 जजेसचा उल्लेख झाला आणि सीबीआयच्या डायरेक्टरची अपॉइंटमेंट त्याचाही उल्लेख झाला, तर हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण या देशामध्ये हुकुमशाही लागण्याचं लक्षण आहे. आणि म्हणून उद्या जर येणारी ही निवडणूक या मोदींच्या फेवरमध्ये गेली तर भारतीय जनता पार्टीच्या बाजूला गेली तर मोदी हुकुमशाह झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांचा मुख्य अजेंडा आहे जाती आणि धर्मावर आधारित अशा प्रकारची हा देश घडवण्याचं काम आहे. म्हणूनच त्या बिचाऱ्या रणसोडेनं काढलं आणि या महाराजांना ताणले. आणि दुसरे आंबेडकर तिथं आहे. म्हणजे गंमत आहे सगळी. म्हणजे आंबेडकर म्हणजे कोण कोणाचा आहे तुम्हाला माहिती आहे. ज्यांच्या आजोबांनी भारताची घटना लिहिली, 3 वर्ष ते घटना लिहित होते आणि हा देश सर्वधर्म समभावाचा देश असला पाहिजे म्हणून त्यांनी खूप चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये बॅरिस्टर जीना सुद्धा होते पाकिस्तानचे राष्ट्रपती त्यावेळेस. आणि या सगळ्यांनी चर्चा करून या देशामध्ये सेक्युलर स्टेट राहिलं पाहिजे म्हणून सांगितलं आणि ती आमची घटना झाली. तर आता ते आंबेडकर त्यांनी कुणाशी अलायन्स केलाय माहिती आहे का तुम्हाला? मला ऐकायला येत नाही. एमआयएम बरोबर एमआयएम काम काय आहे जर हे जनतेमध्ये तुम्ही सांगितलं तर त्याची कल्पना येईल. एकीकडे धर्मावर आधारित उमेदवार, दुसरीकडे जातीवर आधारित उमेदवार आणि ज्याने या देशाची घटना लिहिली सेक्युलर त्याचा खूनच आता होतोय. आणि म्हणून आपण फार जागरूक असलं पाहिजे. तुम्ही बहादूर लोक आहात. हे सगळं घडण्याच्या अगोदरच 98 आणि 99 ला सुशील कुमार सारख्या एका दलित वर्गीयाला जनरल सीटवर तुम्ही निवडून दिलं. इथे जात नाही धर्म नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्ही त्याला मत दिले. ही साधी गोष्ट नव्हती. आणि म्हणून उद्याच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला तेच करायचं आहे. आणि माझी पूर्ण खात्री आहे माझा उत्तर सोलापूर तालुका ज्यांनी मला एवढं मोठं केलं. इथूनच मी या महाराष्ट्रामध्ये 9 बजेट मांडले आणि नाव मिळवलं. इथूनच मी देशाचं प्रतिनिधित्व करण्याकरता युनायटेड नेशन मध्ये गेलो राजीव गांधींच्या बरोबर. आणि याच मतदारसंघाने मला 1985 साली राजीव गांधींच्या बरोबर गेलो होतो. तुम्हीच एवढं मोठं करून ठेवलं. आणि मग गव्हर्नर झालो, गृहमंत्री झालो वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, पण हा पाया इथला आहे. मी करमाळ्यावरून आलो. करमाळ्यालाही तिथं मला जास्त काही वेळ मिळाला नाही. तिथेही 2 वर्ष मिळाली. आणि इथं मात्र ही कर्मभूमी झाली माझी उत्तर सोलापूर संपूर्ण. आणि ह्या कर्मभूमीने जे जे मला दिलं ते मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही. ते सगळे माझे जुने सहकारी त्यांच्या आज गेले पण त्याची दुसरी पिढी आज इथं आहे.